नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एग्जाम गाईडवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये ज्या 7 राज्यांना नवीन राज्यपालांची नियुक्ती झाली आहे ते पाहणार आहोत. ग्रुप डीसाठी तुम्हाला हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण असिस्टंट लोको पायलटच्या एक्झाममध्ये प्रत्येक शिफ्टमध्ये राज्यांचे राज्यपाल किंवा मुख्यमंत्री हे विचारले गेले होते, आणि तोच पॅटर्न ग्रुप डीच्या एक्झाममध्ये पण फॉलो होईल याची दाट शक्यता आहे. तर आपण ज्या राज्यांना नवीन राज्यपाल मिळाले ते या व्हिडिओमार्फत जाणून घेऊयात. चला तर मग सुरुवात करूयात व्हिडिओला. इथे पहा, जम्मू काश्मीर या राज्यासाठी नवीन राज्यपालांची नियुक्ती झालेली आहे. तर जम्मू काश्मीर या राज्यासाठी राज्यपाल नवीन झालेले आहेत सत्यपाल मलिक. बिहार राज्याचे नवीन राज्यपाल कोण झालेले आहेत? तर बिहार राज्याचे नवीन राज्यपाल लालजी टंडन यांची नियुक्ती बिहार राज्याचे नवीन राज्यपाल म्हणून झालेली आहे. सिक्कीम राज्याचे नवीन राज्यपाल कोण? सिक्कीम राज्याचे नवीन राज्यपाल आहेत गंगा प्रसाद. मेघालय राज्यासाठी तथागत रॉय यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, ते मेघालय राज्याचे नवीन राज्यपाल असतील. त्रिपुरा राज्याचे नवीन राज्यपाल कोण? तर त्रिपुरा राज्यासाठी नवीन राज्यपाल आहेत कप्तान सिंग सोलंकी, हे त्रिपुरा राज्यासाठी नवीन राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहेत. हरियाणा राज्याचे नवीन राज्यपाल कोण? सत्यदेव नारायण आर्य, एस एन आर्य, हे हरियाणा राज्याचे नवीन राज्यपाल आहेत. आणि सातवं राज्य जे आहे ज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत बेबी राणी मौर्य, हे उत्तराखंड राज्याचे नवीन राज्यपाल बेबी राणी मौर्य. हे असे 7 राज्य होते ज्याचे तुम्हाला नवीन राज्यपाल चेंज झालेले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. आणि आता आपण रिव्हिजन देणार आहोत सर्वच राज्यांच्या राज्यपाल एकदा पाहून घेऊयात. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल आहेत ब्रिगेडियर बी डी मिश्रा. आसामचे आहेत प्रोफेसर जगदीश मुखी, हे प्रोफेसर आहेत आणि ते आसाम राज्याचे राज्यपाल आहेत. आंध्र प्रदेशचे आहेत ई एस एल नरसिंहन, हे आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्याचे राज्यपाल आहेत. तुम्हाला तेलंगणा पण पुढे येईल. उत्तर प्रदेशचे आहेत राम नाईक. उत्तराखंडचे आहेत राणी मौर्या, आत्ताच पाहिल्यावर उत्तराखंडचे बेबी राणी मौर्या हे नवीन झालेले आहेत. ओडिशाचे आहेत प्रोफेसर गणेशी लाल, हे ओडिशाचे राज्यपाल आहेत. कर्नाटकचे वाजूभाई वाला. केरळचे पलानीस्वामी सताशिवम, हे केरळचे राज्यपाल आहेत. गुजरातचे राज्यपाल आहेत ओमप्रकाश कोहली. गोव्याचे राज्यपाल आहेत मृदुला सिन्हा, ह्या गोव्याच्या राज्यपाल आहेत. छत्तीसगडचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल छत्तीसगड आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांचे राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. त्यांना अतिरिक्त कारभार आहे छत्तीसगडचा. आणि मध्य प्रदेशचे पण याच राज्यपाल आहेत. जम्मू काश्मीरचा राज्यपाल सत्यपाल मलिक. झारखंड द्रौपदी मुर्मू. तमिळनाडूचे राज्यपाल आहेत बनवारीलाल पुरोहित, तमिळनाडूचे राज्यपाल आहेत. तेलंगणा, मी सांगितलं अगोदरच अतिरिक्त प्रभार आहे यांना, अतिरिक्त प्रभार ई एस एल नरसिम्हांना तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचा आहे. त्रिपुरासाठी कप्तान सिंग सोलंकी त्रिपुराचे नवीन राज्यपाल आहेत. नागालँडचं पी बी आचार्य पद्मनाभन बालकृष्ण आचार्य हे नागालँडचे राज्यपाल आहेत. पंजाबचे राज्यपाल व्ही पी सिंग बदनोर. पश्चिम बंगालचे केशरीनाथ त्रिपाठी. बिहारचे राज्यपाल लालजी टंडन नवीन राज्यपाल झालेले आहेत लालजी टंडन. मध्य प्रदेशचे आनंदीबेन पटेल छत्तीसगड आणि मध्य प्रदेश. महाराष्ट्राचे सी व्ही राव चिन्नास्वामी विद्यासागर राव. मिझोरामचे के राजशेखरन. मेघालयाचे तथागत रॉय नवीन झालेले आहेत. राजस्थान कल्याण सिंग. सिक्कीम गंगा प्रसाद हे पण नवीन झालेले आहेत. हरियाणाचे एस एन आर्या नवीन झालेले आहेत. आणि हिमाचल प्रदेशचे आचार्य देवव्रत. तर हे असे होते सर्व राज्यांचे राज्यपाल आपण पाहिलेले आहेत. ग्रुप डीसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत. तुम्ही सर्व राज्यांचे राज्यपाल व्यवस्थित लक्षात ठेवा. 1 ते 2 मार्क तुमचे कुठेही जाणार नाहीत. धन्यवाद.